नमस्कार, आज आपण आलो आहोत इथं गुरुकृपा रेसिडेन्सीमध्ये. इथे आमचे मित्र प्रमोद माडी आणि डॉक्टर सूर्यकिरण वाघन्ना यांच्या सुंदर वास्तूमध्ये आपण आज चांगल्या प्रकारचे प्रीमियम क्वालिटीचे आणि जळगातले दर्जेदार फ्लॅट आपल्याला दाखवणार आहात. नमस्कार, मी डॉक्टर सूर्यकिरण वाघन्ना. गुरुकृपा रेसिडेन्सीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गुरुकृपा रेसिडेन्सीबद्दल मी थोडक्यात माहिती देतो. हा 3,500 स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे आणि गिरणा पाण्याच्या टाकीजवळ आहे. जळगावातल्या सर्वात उंच जागेवर आहे, म्हणजे इथून सगळीकडं जळगाव, पूर्ण जळगाव दिसतं इथून अशा ठिकाणी आहे. पश्चिमेकडच्या बाजूला कुठल्याही कन्स्ट्रक्शन नाही आहे, त्यामुळं प्रत्येक रूममध्ये तुम्हाला लाईटची आणि फॅनची काहीही गरज पडणार नाही आहे आणि पश्चिमेकडून हवा खूप राहणार आहे. हा 16x24 हॉल आहे. ह्या आणि हॉलमध्ये, ह्या फ्लॅटमध्ये ज्या ज्या गोष्टी लावलेल्या आहेत त्या सगळ्या ब्रँडेड आहेत, म्हणजे सिम्पोलोचे टाईल्स आहेत, त्यानंतर जगवारची बाथ फिटिंग आहे, त्यानंतर ॲस्ट्रलचे पाईप आहेत, फिनोलेक्सची केबल आहे, ड्युरेन्सचे डोअर आहेत, हॅपलेचं लॉक आहे, त्यानंतर UPVC विंडो आपण दिलेले आहेत. प्रत्येक फ्लॅटला UPVC विंडो असे आहेत की ज्याच्यानं धूळ आतमध्ये येत नाही आणि आवाज पण कमी येतो आणि हीट पण कमी येते. फ्रंट डोअरला आपण बायोमेट्रिक लॉक दिलेलं आहे, हॅपलेचं आहे ते पण, म्हणजे आणि जे स्विचेस आहेत ते विप्रोचे स्विचेस आहेत. म्हणजे सर्व गोष्टी ब्रँडेड आहेत, तुम्हाला कुठल्याही ब्रँड कुठली कमी ब्रँड नाही आहे. इथं बांधकाम जे आहे ते बांधकामसुद्धा इतकं मजबूत आहे की आपण त्याच्यासाठी अल्ट्राटेक सिमेंट आणि राजौरी स्टील वापरलेलं आहे. त्यानंतर वरती टेरेसला आपण एक गार्डन बनवलेलं आहे, जिथं एक 25-30 लोकांची पार्टी, तुम्हाला कुठंही बाहेर जायची गरज नाही, ती इथंच होणार आहे. आणि त्या दृष्टीनं सर्व सोयी त्या टेरेसवर असणार आहेत. त्यानंतर ह्या ज्या जो कोणी फ्लॅट घेणारा आहे त्याला पुढचे 10 वर्ष मेंटेनन्स देण्याची गरज पडणार नाही. आपण अशी व्यवस्था करतो आहे की 15-20 वर्ष तरी मेंटेनन्स लागणार नाही आहे, पण आपण 10 वर्षाचा ॲश्युरन्स देतो आहे. आणि त्याच्यामध्ये इथं 24 तास सिक्युरिटी असणार आहे, फायर फायटिंग आहे, लिफ्ट आहे जी फुल्ली ॲटोमॅटिक, 8 लोकांची लिफ्ट आहे ज्याला बॅटरी बॅकअप असणार आहे, म्हणजे लाईट गेली तरी तुमची लिफ्ट हेच चालू राहणार आहे. मागे आउटहाऊस असणार आहे, जिथं तुमच्याकडं कोणी पाहुणा आला असेल आणि त्यांची कार असेल तर त्याचा ड्रायव्हर तिथं राहू शकेल, अशीसुद्धा व्यवस्था केलेली आहे. CCTV कॅमेरे असणार आहेत, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं मिळणार आहेत. असा हा फ्लॅट आहे. खाली ग्राउंड फ्लोअरला प्रत्येक फ्लॅटसाठी एक फोर व्हीलर पार्किंग असणार आहे आणि 2 2-व्हीलर पार्किंग असणार आहेत, ज्याला चार्जिंग पॉईंट असणार आहे. आणि ती पार्किंग डेडिकेटेड असणार आहे, म्हणजे त्या जागेमध्ये दुसरं कोणीही पार्किंग करणार नाही. त्यानंतर खाली 10,000 लिटरची स्टोरेज टँक आहे, वरती 15,000 लिटरची पाण्याची स्टोरेज टँक आहेत. कॉर्पोरेशनचे 5 नळ आहेत आपल्याकडं, पाण्याची कुठेही कमतरता पडणार नाही. कदाचित जर कॉर्पोरेशनचं पाणी आलं नाही तर बोरिंगची पण सोय आहे आपल्याकडं, आणि बोरिंगच्या पाण्याला वॉटर सॉफ्टनरही जोडलेला आहे, त्यामुळं तुमचे केस गळण्याचा प्रश्न नाही आहे किंवा भांडे किंवा नळ खराब होण्याचाही प्रश्न राहणार नाही. जेही फ्लॅट्स आपल्याला कस्टमर लोकांना द्यायचे आहेत ते प्रीमियम फ्लॅट द्यायचे आहेत, आणि प्रीमियम या शब्दाला जागून आम्ही प्रत्येक गोष्ट चांगल्या अर्थाने आणि ब्रँडेड वस्तू देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. या बिल्डिंगमध्ये आम्ही जे डोअर्स जे वापरलेले आहेत ते डोअर्स पूर्ण सगळे ड्युरियन या कंपनीचे डोअर्स वापरले आहेत. तसेच विंडोज जे आहेत, जनरली जे फ्लॅट सिस्टीम जे जळगावमध्ये आहेत त्या जळगावमधल्या फ्लॅट सिस्टीममध्ये जनरली ॲल्युमिनियम सेक्शनच्या किंवा जास्तीत जास्त पावडर कोटिंग किंवा इलेक्ट्रो प्लेटिंगचे विंडोज दिले जातात, परंतु आम्ही CPVC विंडोज आम्ही या दिलेले आहेत. त्या CPVC विंडोज ज्या कॉस्टली विंडो असतात आणि याच्यामध्ये जो ग्लास जो वापरलेला आहे तो ग्लास जो आहे तो रिफ्लेक्टिव्ह ग्लास आहे, की जेणेकरून बाहेरच्या तापमानाचा जो आहे तो जो कमीत कमी 4 ते 5 डिग्रीचा फरक तुम्हाला या ठिकाणी जाणू शकेल असं इतकं त्या ग्लासचा परिणाम जाणवतो या खिडक्यांमधून. तसेच आम्ही जी इलेक्ट्रिक फिटिंग ज्या दिलेल्या आहेत पूर्ण सगळ्या, त्या सगळ्या विप्रो कंपनीच्या स्विचेस पूर्ण वापरलेल्या आहेत. जनरली आतमध्ये वापरणारी जी वायर जी असते ते बिल्डर लोकं किंवा इतर कन्स्ट्रक्शन करणारे लोकं जे आहेत ते ती कुठली तरी एखादी कमर्शियल वायर वापरतात, परंतु आम्ही ठरवून आम्ही फक्त फिनोलेक्स या कंपनीचीच आम्ही वायर या पूर्ण सगळ्या प्रोजेक्टसाठी आम्ही पूर्ण वापरलेली आहे.
तसंच या प्रोजेक्टसाठी आम्ही एक स्वतंत्र डी पीची आम्ही एक या ठिकाणी MSEBकडनं सँक्शन करून घेतली आणि त्या डी पीवरनं पूर्ण लोड जो आहे तो पूर्ण सगळ्या बिल्डिंगला डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेला आहे. तसंच प्रत्येक बिल्डिंग प्रत्येक रूममध्ये काम करत असताना आम्ही प्रत्येक रूममध्ये AC जी प्रोव्हिजन जी आहे ते AC वायरिंग आम्ही ऑलरेडी करून ठेवलेलं आहे आणि त्याचे पूर्ण सगळे ब्रॅकेट्स वगैरे तयार ठेवले आहेत. फक्त बाहेरून फक्त AC फक्त फिट करायचं आहे, आतमध्ये कुठेही काम करायची गरज पडणार नाही अशा पद्धतीने आम्ही पूर्ण सगळं ते वापरलं आहे. इवन म्हणजे जो कन्सील्ड पार्ट आहे वॉटर सप्लाय आणि ड्रेनेजचा तोसुद्धा आम्ही जो आहे तो पूर्ण सगळ्या ॲस्ट्रल या कंपनीचे आम्ही पूर्ण सगळे PVC पाईप आणि ड्रेनेजचे पाईप वापरलेले आहेत. तसेच WC बाथचे ज्या फिटिंग्ज आहेत त्यानंतर त्यातल्या आतल्या ज्या ॲक्सेसरीज ज्या आहेत त्या पूर्णपणे आम्ही सर्व जगवार कंपनीच्या वापरल्या आहेत आणि रूममधल्या सगळ्या टाईल्स ज्या आहेत त्या टाईल्स ज्या आहेत त्या आम्ही सिम्बोलो या ब्रँडेड कंपनीचे आम्ही पूर्ण सगळ्या टाईल्स वापरलेल्या आहेत या प्रोजेक्टसाठी. कलरिंग आतलं बाहेरचं पूर्ण कलरिंग जे आहे ते एशियन पेंट्स आणि गुजरात पेंट्स अशा दोन्ही कंपन्यांचे आम्ही या ठिकाणी पेंट्स वापरलेले म्हणून वापरली जाऊ शकते कारण दरवाजाजवळ असल्यामुळं पॅरेंट्सला सोयीस्कर होऊ शकतं. मग 12x14 रूम आहे, लाईट भरपूर प्रमाणात आहे, हवा पण भरपूर प्रमाणात आहे, त्याला अटॅच संडास बाथरूम दिलेला आहे ज्याच्यामध्ये सगळे जगवारचे बाथ फिटिंग्ज आहेत. AC पाईपलाईनसुद्धा झालेली आहे, प्रत्येक रूममध्ये AC पाईपलाईनसुद्धा केलेली आहे. वरती POP झालेलं आहे, विप्रोचे स्विचेस आहेत. त्यानंतर हा जो हॉल आहे हा 16x24 हॉल आहे, त्याला एक गॅलरी आहे समोर जी पश्चिमेकडच्या दिशेला ओपन होते आणि कास्टिंग आयर्नमध्ये आपण रेलिंग बनवलेली आहे ज्याच्यामुळे ह्या बिल्डिंगचा लुक फार छान आलेला आहे. असा हा हॉल आहे, त्यालाही POP दिलेला आहे, स्विचेस आहेत. त्यानंतर इकडे एक मास्टर बेडरूम बनवलेली आहे. मास्टर बेडरूमला मोठ्या 2 विंडो आहेत, इथेही लाईट आणि हवेची गरज नाही आहे तुम्हाला. AC सवय POP आहे, अटॅच संडास बाथरूम आहे. त्यानंतर इथं एक चिल्ड्रन्स बेडरूम आहे, चिल्ड्रन्स बेडरूमसाठी आपण एक कॉमन वॉशरूम दिलेली आहे. इथंसुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारचे लाईट आणि फॅनची गरज पडणार नाही, इथं पण हवा भरपूर आहे. यालासुद्धा AC दिलेलं आहे, POP झालेलं आहे, तर सगळ्या गोष्टी आहेत इथं उपलब्ध. किचन 14x9 किचन आहे, त्याला स्टोअर रूम दिलेली आहे. आपण आणि इकडे ड्राय बाल्कनी आहे, इथं वॉशिंगचा एरिया आहे, तुम्हाला वॉशिंग मशीन वगैरे किंवा काही लावायचं असेल कपडे धुवायची जागा आहे सगळी. ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत इथं. तर असा हा फ्लॅट आहे. ह्या फ्लॅट जवळपास सुपर बिल्टअप याचा 1750 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया जो येतो तो 1400 स्क्वेअर फुटाचा आहे, ज्याच्यामध्ये बाल्कनी इन्क्लूड केलेली आहे. बाल्कनी सोडली तर 1250 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया येतो. असा हा अतिशय उत्तम हवेशीर लाईट भरपूर असलेला असा हा फ्लॅट आहे.